मंगळवारी सकाळी वृत्तपत्र पार्सल घेऊन जाणाऱ्या ओमनी कारला समोरून येणाऱ्या भरदाव ट्रकने कोठाडा गावानजीक जबर धडक दिली आहे या भीषण अपघातात तिघेजण जागीच ठार झाले तर गंभीर जखमी असलेल्या एकाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कारमधील चौघांच्याही मृत्यूने पंचक्रोशी पुरती हळहळली आहे मराठी वृत्तपत्र पार्सल नागपूरवरून घेऊन येणारी ओमनी कार क्रमांक एम एच चौतीस के एकोणीस चोपन्न ही मारेगाव येथे पार्सल देत करंजी मार्गे पांढरगावडा जात होती मारेगाववरून सकाळी साडेपाच वाजता निघालेल्या कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जवळ धडक दिली यात कारचा समोरील भाग चेंदामेंदा होत कारमधील चारपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झालेल्यात कारचा चालक मालक किशोर बोरकर वरोरा पुरुषोत्तम नारायणे वरोरा रतन कोंडेकर दिगडोह हो, यांचा समावेश होता तर गंभीर जखमी उमेश आत्राम दिगडोह हो, यांचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान अपघात एवढा भीषण होता की कारमधील चालक आणि शेजारी बसलेला त्याचा मित्र ट्रकच्या धडकेत पूर्णतः दबले गेले होते त्यांना काढण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने अखेर जे सी बी मशीनच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आले पांढरकावडा रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनाकरिता हलवण्यात आले आहेत परिणामी अपघात होताच ट्रकसह चालकाने घटनास्थळावरून पोबारा केल्या प्रतिनिधी गजानन जिदेवारसह बिरिपोर्ट तेज मराठी न्यूज नांदेड